आपल्या घरात या गणाधीशाचं आगमन होणं सगळ्यांसाठीच सगळ्याच भक्तांना सुख देऊन जातं. पण महाराष्ट्रातलं एक गाव असं आहे जिथे घराघरात गणपती मात्र बसवला जात नाही, पण गणपती उत्सवाची धूम जी आहे ती इथे पाहायला मिळते. गणेश उत्सव धूमधडाक्यात इथं साजरा केला जातो. नेमकी काय आहे या गावची प्रथा पाहूया. महाराष्ट्रात गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अगदी खेडोपाडी सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झालेत. मात्र रायगड जिल्ह्यातील मुगवली गावची परंपरा काही वेगळी आहे. मुगवली गावात गणपती बाप्पा उत्साहात बसतो, मात्र मुगवली गावच्या कोणत्याच घरी बाप्पा बसवला जात नाही. गावामध्ये कोणीही माणूस घरी गणपती आणत नाही. घरी घरोघरी गौरी येतात, मात्र गणपती येत नाही. इथली जी लोकं आहेत, मोगवली आणि त्याच्या पंचक्रोशीतली लोकं, ती या मंदिरातल्याच गणपतीची आपल्या मनोभावी पूजा करतात. मग अगदी मोदकाचं नैवेद्य असेल, महाआरती असेल, पंचआरती असेल, जे काही जे विधी आहेत गणपती, जे भाद्रपद महिन्यामध्ये घरोघरी केले जातात, ते सर्व जे कोडकौतुक आहे ते याच ठिकाणी केलं जातं. गावातल्या तेडगुरे कुटुंबियांच्या शेतामध्ये स्वयंभू गणेशाचे पाषाण सापडले. गावामध्ये गणरायाच्या अस्तित्वाचा हा साक्षात्कार असल्याचं गावकरी मानतात. शेतामध्ये नांगराचं फाळ या पाषाणाला लागला आणि सगळं शेत हे रक्तबंबाळ झालं. आणि अशी परिस्थिती असताना मग गावातील सगळे जाणकार लोक एकत्र झाली आणि त्यांनी गोरेगावला जाऊन जाणकार भरजींकडे पाहिलं. त्यांनी सांगितलं हे स्वयंभू गणपतीचं स्थान आहे. मुगवली गावात स्वयंभू गणपतीचं मंदिर बांधण्यात आलं. या मंदिरात दररोज गणपतीची विधिवत पूजा अर्चा केली जाते. गणपती उत्सवात याच मंदिरात गणेशाची स्थापना होते. अख्खं गाव या ठिकाणी गणपती उत्सव साजरा करतं. आम्ही अंगारकी आणि माघी चतुर्थीच्या दिवशी गणरायाची महाअभिषेक करून त्यांची जत्रा मोठी भरली. ही जत्रा भारतातून महाराष्ट्रातून सर्वीकडून भाविका येतात. जत्रा नसून एक प्रमाणे सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा काही वेगवेगळ्या प्रथा परंपरा आपल्याला बघायला मिळतात. आता महाराष्ट्र शासन गेले अनेक वर्षापासून एक गाव एक गणपती राबवत असलं, मात्र जर का आपण मुगवलीचा इतिहास बघितला तर मुगवलीमध्ये गणपती येत नसून मंदिरातला गणपती हाच आमचा गणपती, अशी तिथल्या लोकांची सांगण्याची पद्धत आहे. सचिन कदम, साम टीव्ही, रायगड.